ऐकडं बघा, काहीही झालं तरी ती गातच असते. मी तिच्यावर खूप प्रेम करते. अंतरा, तू दोन वेगवेगळ्या रंगाच्या रिबिनी बांधलेस. हो आई, मला दोन्हीही रंग आवडतात म्हणून मी दोन्हीही बांधले आहेत. ठीक आहे, कसही असो तू खुश राहा. चल आपला लंच बॉक्स घे. कुणी माझ्याशी बोलत नाही. कदाचित मी त्यांच्या ग्रुपचा हिस्सा बनायला लायक नाही. सर्वांकडे सुंदर सुंदर टिफिन आहेत आणि सगळे मिळून जेवतात. कुणीही आपलं जेवण माझ्या बरोबर वाटून घेत नाही. मला खूप एकटे एकटे वाटत. हॅलो अंतरा, काय तू माझ्या बरोबर बाहेर फिरायला येशील? काय तू ठीक आहेस बाळा? मी बघितलं की तू खूप दुःखी आहेस. सर्व ठीक आहे ना? मला कोणी मैत्रीण नाहीये. मला स्वतःला खूप एकटं वाटतं जेव्हाही त्या सर्वांना मी एकमेकांशी बोलताना, खेळताना आणि गाणी गाताना पाहते तेव्हा वाटतं की मी त्या ग्रुपचा हिस्सा नाही बनू शकणार. कोणीही माझ्याशी बोलत नाही. कोणीही आपला टिफिन माझ्यासोबत वाटून घेत नाही. मी नेहमी एकटीच डबा खाते. अंतरा, मला अभिमान आहे की तू आपला मनोभाव व्यक्त केलास. तुझ्या आईने पौष्टिक जेवण दिले जे एका सुंदर टिफिन बॉक्स पेक्षा उत्कृष्ट आहे. मला कळते की अनेकदा हे तुझ्या करता खूप कठीण होत असेल, परंतु तुझ्यात अशा परिस्थितीत देखील सकारात्मक रीतीने काम करायची क्षमता आहे. तू एकटी नाहीयेस. तू आपण निवडलेल्या उपायांनी अशा मनोभावना ताब्यात ठेवू शकतेस. माझी आई म्हणते की जेव्हा कधी मी आपल्या भावना आवरू शकणार नाही तेव्हा हे गाणं गावं. यामुळे माझं मन शांत होत. ओ, यासाठी तू कोपऱ्यात बसून गाणं गुणगुणत होतीस तर. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कृपया लक्ष द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, कृपया लक्ष द्या. आपली शाळा एक आंतरशालीय गायन स्पर्धा आयोजित करत आहे. जर तुम्हाला यात भाग घ्यायचा असेल तर इथे या आणि वर्गासमोर काही ओळी गाऊन दाखवा. ठीक आहे, सुरू करूया. चांगला प्रयत्न मुलांनो. आणि कोणी? अंतरा, काय तुला तुझी प्रतिभा वर्गाला दाखवाविषयी वाटते? जरा तिचे केस तर बघा. तिने दोन वेगवेगळ्या रंगाच्या रिबिनी बांधल्यात. किती वेडपट आहे. मॅडम किती चांगले आहेत आणि मला मदत करतात. आईने मला प्रेरणा दिली ज्यामुळे आज मी चांगली गाऊ शकते. मी आपली प्रतिभा दाखवू शकते. अंतराने आपल्या मनातील आव्हानात्मक भावना नियंत्रित केल्या. ज्याप्रमाणे ती आपल्या वर्गासमोर उभी राहिली त्याचप्रमाणे पूर्ण ऊर्जेसह ती पुन्हा आंतरशालेय गायन स्पर्धेत आपली चमक दाखवण्यासाठी तयार आहे. वा, या मुलीचा आवाज किती गोड आहे. मला हिचं गाणं खूपच आवडलं. ही आमची मुलगी आहे. आंतरविद्यालयाच्या गायन स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत. प्रथम पुरस्कार जात आहे अंतरा हिला. मनातील भावना समजणे आणि नियंत्रित करणे खूप आवश्यक आहे. आपल्या बघण्याच्या, ऐकण्याच्या, वास घेण्याच्या, शिवण्याच्या आणि विचार करायच्या क्षमतांबरोबरच विचार करायची क्षमता, जाणीव होण्याची क्षमता देखील आत्मजागृतते करता तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. मनातील भावना व्यक्त करण्याच्या क्षमतेचं महत्त्व किशोरावस्थेमध्ये खूप असतं, कारण या वयात किशोर भावनात्मक दबावाचा सामना करत असतात. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, तसेच तुम्ही आपल्या भावनांना एकमेकांशी वाटून घ्यायला पाहिजे. तुमच्यामध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना आहे आणि तुमचे मानसिक आरोग्य आणि भावनात्मक कल्याण याला खूप महत्त्व आहे.